पुस्तकातील पहिला धडा आद्य शेतकरी, ज्याच्यामध्ये आपण नद्याकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन, भारतातील आद्य शेतकरी, स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन, व्यापार आणि दळणवळण, नागरीकरणाची सुरुवात या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. पहिला मुद्दा आहे नद्या काठची संस्कृती, म्हणजे नदीच्या काठी ज्या संस्कृती वसल्या त्याचा अभ्यास. मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. पहिली हत्यारे कोणती तयार केली? दगडाची. ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे कशासाठी वापरायची? मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती हाडं फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे यासारख्या जुजबी कामासाठीच उपयोगी होती. कशापासून बनवली होती ती? दगडापासून बनवलेली. काय? हत्यारे. आणि त्यांचा वापर कशासाठी केला जायचा? मांस खरवडायचं प्राण्यांच्या कातडीवरचं, हाडाच्या आतील जो मगज असतो तो खाण्यासाठी, हाडं फोडण्यासाठी, कठीण कवच जी नारळासारखी फळं आहेत त्यांचे कवच फोडणे अशी जी जुजबी काम आहेत त्याच्यासाठी त्या दगडी हत्यारांचा वापर होत असे. आणि मग हत्यार घडवण्यासाठी काय करायचे? ते आवश्यक तेवढा जोर लावायचे, म्हणजे एखादा दगड घ्यायचा आणि त्याच्यावर थोडे थोडे टवके काढायचे, त्याचे छिलके काढायचे आणि त्याच्यापासून हत्यार बनवायचं ही माणसाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप होती. मानवाच्या उत्तरोत्तर प्रगत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात तंत्रज्ञानातील पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. आलं लक्षामध्ये तंत्रज्ञान कसं पुढे गेलं? पहिल्यांदा माणसानं कोणतं यंत्र तयार केलं? तर दगडी हत्यार. त्याचा वापर कशासाठी केला जायचा ते पण बघितलं. निसर्गाशी असलेल्या जवळिकीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता करता आश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसा अळवले. काय केलं सुरुवातीला? जे ऋतुचक्र त्याचं निरीक्षण करत करत आश्मयुगातला जो मानव आहे त्यानं वनस्पतींची लागवड करायला सुरुवात केली आणि बैल, कुत्रे, घोडे यांच्यासारखे जे प्राणी आहेत त्यांना आपलंसं माणसाळायला सुरुवात केली. त्याचं पर्यवसन आश्मयुगाचा उदय होण्यात झाले. कशामुळे झाला आश्मयुगाचा उदय? एकतर वनस्पतींचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करण्यास सुरुवात केली आणि जे काही जंगली प्राणी आहेत त्यांना माणसाळवण्याची माणसाळवण्याचं काम त्यांनी केलं. या काळातच मानव शेती आणि पशुपालन करू लागला. त्याचे भटके निमभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी झाली असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. कशाची सुरुवात? पद्धतशीर शेतीची सुरुवात ही इसवी सनाच्या 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी झाली असावं असं पुरातत्वीय जे पुरावे सापडले त्याच्या आधारे सिद्ध झालंय. शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अनन्य संबंध आहे. कोणत्या दोन गोष्टी? एकतर शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय. अलग लक्षात, एक शेतीची सुरुवात आणि स्थिर अशा गावांच्या वसाहतीचा उदय या दोन ज्या घटना आहेत त्या घटनांचा अनन्य असा साधारण संबंध आहे. शेतीचं तंत्र साध्य झाल्यामुळं शेतीचं तंत्रज्ञान साध्य झाल्यामुळं काय झालं? जगभरात नद्या काठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती उदयास आल्या. कारण शेती करायची आणि तिथंच राहायचं, त्याच्यामुळं ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन या ठिकाणी शेतीचा उदय झाल्यामुळं जगभरातल्या ज्या संस्कृती आहेत त्या नदी काठी उदयास आल्या. ज्याच्यामध्ये मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन
या चार प्रदेशामध्ये नवाश्म युगाचा उदय झाला. शेती आणि पशुपालन म्हणजे गुरं सांभाळणे सुरुवात होऊन स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या. दोन कारण होते स्थिर गाव वसाहती निर्माण होण्याची. दोन कारण, पहिलं कारण म्हणजे शेती शेती आणि दुसरं कारण पशुपालन. याच्यामुळे माणूस काय झाला, स्थिर जीवन जगू लागला, एका जागेवर राहू लागला. आता आपण नदीकाठच्या संस्कृतीचा अभ्यास करूया. एक आहे, खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल, मग ती नंतर वाचूया. पहिली संस्कृती, टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांचे खोरे, त्यालाच काय म्हणतात, मेसोपोटेमिया. आजचा जो इराक, सिरिया हे देश, तसंच इराणचा पश्चिमेकडचा प्रदेश, कोणता, आजचा इराक, सिरिया हे देश, तसंच इराणचा पश्चिमेकडचा प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयकडचा प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. कशा कशाचा, आजचा जो इराक आहे, सिरिया आणि इराणचा पश्चिमेकडचा प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयकडचा. इराकचा कोणत्या दिशेकडचा, पश्चिमेकडचा, आणि तुर्कस्तानचा कोणचा, आग्नेय दिशेकडचा. हे प्रदेश कोणत्या संस्कृतीचा भाग आहेत, प्राचीन मेसोपोटेमिया. लक्षात ठेवा, इराक, सिरिया, इराणचा पश्चिमेकडचा भाग आणि तुर्कस्तानचा आग्नेयकडचा भाग हे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मोडतात, यांचा समावेश तिथं होतो. अपरात आहे, मेसोपोटेमिया जे नाव हे टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतलं नाव आहे. कोणत्या भाषेतलं, ग्रीक. मेसॉस म्हणजे काय, मेसॉस, मेसॉस म्हणजे मधला, आणि पोटेमॉस म्हणजे नदी. बघा, मेसॉस म्हणजे काय, मधला, आणि पोटेमॉस म्हणजे नदी. या जे दोन नद्यांच्या मधला प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं, मेसोपोटेमिया. मेसॉस म्हणजे काय, मधला, आणि पोटेमिया म्हणजे नद्या. कोणत्या दोन नद्या, ह्या टायग्रीस आणि युक्रेटिस. कोणत्या नद्या, टायग्रीस आणि युक्रेटिस. या दोन्ही नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे तो कोणता प्रदेश आहे, मेसोपोटेमिया. कोणते दोन प्रदेश, टायग्रीस आणि युक्रेटिस. आणि या दोन नद्यांच्या मधला जो प्रदेश त्याला काय म्हणतात, मेसोपोटेमिया. या दोन नद्यांचं मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे सुपीक झालेली जमीन, भरपूर पाणी आणि तिथली सुपीक जमीन यामुळं प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके आणि निमभटके जनसमूह स्थिरावले. कारण शेती, पशुपालन आणि मग लोक तिथं राहायला लागले. तसंच नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय येथे झालेला आहे. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी 10,000 वर्ष इतक्या प्राचीन आहेत आणि इथले शेतकरी गहू आणि बार्ली हे पिकं पिकवायचे. कोणते पिकं, गहू आणि बार्ली. मेसोपोटेमिया या संस्कृतीनंतर आपण नाईल नदीचे खोरे, कोणत्या देशात आहे, इजिप्त, इथल्या संस्कृतीचा आपण अभ्यास करू. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्याचा जो प्रदेश आहे तो म्हणजे इजिप्त. कोणती नदी, नाईल. कोणत्या दिशेला, आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेली जी नदी नाईल, आणि या नाईल नदीच्या खोऱ्यातला जो प्रदेश आहे त्याचं नाव काय आहे, इजिप्त. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस, आफ्रिका खंडाच्या उत्तरेस जी नाईल नदी आहे आणि या नाईल नदीच्या खोऱ्यातला जो प्रदेश आहे तो इजिप्त, लक्षात ठेवायचं. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये
इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रातील विद्वानही होते. त्याच्याबरोबर त्यांनी इजिप्तमधील त्यांनी काय केलं, इजिप्तमधला जो प्राचीन अवशेष आहे त्यांचा पद्धतशीर अभ्यास केला आणि त्याची माहिती प्रसिद्ध केली. रोझोटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे, कुठला रोझोटा स्टोन म्हणजे दगड, अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली. इथं काय दिलंय, इजिप्तचे मूळ नाव केमेत म्हणजे काळी भूमी. बघा इजिप्तचं मूळ नाव काय आहे, केमेत म्हणजे काय, काळी भूमी असे होतं. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे तेथील मातीचा रंग काळा दिसतो, त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला वटकाप्ता म्हणजे प्ता देवाचे मंदिर असे नाव मिळाले. ग्रीकांनी त्यांचे रूपांतर इजिप्टम असे केले आणि त्यावरून इजिप्त हे नाव पडले. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे. मिस्र म्हणजेच काय, इजिप्त. मिस्र म्हणजेच इजिप्त, हे लक्षात ठेवा. अरबी नाव आहे ते अरबी. मिस्र हे कोणत्या भाषेतलं नाव आहे, अरबी. इसवी सनापूर्वी 6000 वर्षाच्या सुमारास नवाश मेगिन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसल्या होत्या. तिथे शेतीची सुरुवात याच सुमारास झाली आणि यांची सुद्धा गहू आणि बार्ली हीच मुख्य पिकं होती. दोन संस्कृत्या झाल्या, इजिप्त मेसोपोटेमिया. आता आपण तिसरी संस्कृती बघतोय, होयांग हो नदीचे खोरे. कोणत्या देशात आहे ते, चीन. तिथं सुद्धा नागरी संस्कृतीचा उदय झालाय. चीनमधील होयांग हो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचं उगमस्थान समजलं जातं. कोणत्या नदीला चीनी संस्कृतीचं उगमस्थान म्हणतात, होयांग हो. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे होयांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये चीनच्या संस्कृतीचा उगम आणि विकास झालेला आहे. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000 सुमारास शेतीची सुरुवात झाली. किती, 7000 इसवी सनाच्या पूर्वी शेती सुरुवात झाली. गहू राळा भात, बघा गहू राळा भात ही सुरुवातीची पिके होती. कोणत्या संस्कृतीची, चीनची होयांगहो नदीच्या जी कडेला वसलेली आहे. येलो म्हणजे पिवळा आणि रिव्हर म्हणजे नदी. पीत नदी हे होयांगहो या चीनी नावाचे भाषांतर आहे. तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले आहे. कशामुळं नाव मिळालं, पिवळा गाळ वाहून येतो त्याच्यामुळं. तिच्या अन्य नावामध्ये रिव्हर आणि मदर अशी दोन नावे आहेत. या दोन नावावरून चीनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असे सूचित होते. मदर या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते हे स्पष्ट आहे. गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा या नद्याप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांग हो आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे होयांग होचे पात्र सतत बदलत असते, तिचा वेग जास्त असतो. त्याचप्रमाणे तिला येणारे पुरही अत्यंत विनाशकारक असतात. त्या पुरामध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असे. त्यामुळे तिचे आणखीही एक नाव आहे सॉरो. सॉरो म्हणजे अश्रूंची नदी. आधुनिक काळावर तिच्यावर ठिकठिकाणी धरणे आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घातलेला आहे. कोणती नदी, होयांग हो. होयांग हो ओके. त्या नदीला अश्रूंची नदी असं सुद्धा
म्हणतात किंवा सॉरो रिव्हर, कोणत्या नदीला? होयांगो। आता पुढची संस्कृती बघतोय आपण, चौथी, सिंधू आणि संस्कृती नद्यांचे खोरे, भारतीय उपखंड। सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे, हे लक्षात ठेवा। पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहंजदाडो, कोणत्या नद्या? रावी नदीच्या काठी हडप्पा आणि सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदाडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 3000 सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झालं। हडप्पा संस्कृती पूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आली आहेत, त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000 सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या हे सिद्ध झाले। कधी? इसवी सनापूर्वी 8000 सुमारास। यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा हे बहुतेक अभ्यासक आता मान्य करतात। ओके, चला पुढं। या गाव वसाहतीमधील शेतकरी प्रामुख्याने बार्ली आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत। या गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी आहेत। ते गाय बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असत। त्यांची घरे मातीची असायची। कशाची? मातीपासून बनवलेली। मेहरगड या बलुचिस्तानातील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आलेले आहेत। आता पुढचा मुद्दा बघतोय आपण, शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन। शेतीची सुरुवात झाली हा बदल अत्यंत धीम्या गतीने झाला, त्यासाठी काही हजार वर्षाचा कालावधी लागला। हा काळ नवाश्मयुगाच्या सुरुवातीचा होता। तो इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 8,700 हा होय। इसवी सनपूर्व 10,000 ते 8,700। विविध प्रदेशांमधील नवाश्मयुगाचा काळ वेगवेगळा असू शकतो। शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली। बार्ली हे मुख्य पीक होते। कोणतं पीक मुख्य होतं? बार्ली। त्यासोबतच गहू, जवस यासारखीही पिके घेतली जात। बघा, मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशामध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते असे दिसते। पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला, त्याला होलोसीन कालखंड असेही म्हणतात। आणि या काळात काय झालं? हिमखंड वितळल्यामुळे जलाशयामधील पाण्याचे साठे वाढले। कशामुळं? हिमखंड वितळल्यामुळं। त्यामुळे या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली। त्याचमुळे हिमाश्मयुगाच्या शेवटी शेवटी मॅमोथसारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजातीसुद्धा नष्ट झाल्या होत्या। हे मॅमेथ हत्ती मोठा नष्ट झाले। आता जलाशयामधल्या माशांच्या अनेक प्रजाती तसेच शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु शिकारीसाठी उपलब्ध होते। त्यांची शिकार करण्यासाठी
पुराश्मयुगीन बोजळ हत्यारे उपयोगी नव्हती, कारण ती ओबडधोबड होती. उत्तर पुराश्मयुगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली. मध्याश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटांच्या नखा एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असे म्हटले जाते. ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबन करून किंवा त्यांच्या टोकावर घट्ट बसून मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी सुधारी शस्त्रे बनवणे शक्य झाले. निसर्गत वाढलेली तृणधान्य आणि फळे ही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. तृणधान्य आणि फळं उपलब्ध होती. त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मतंत्राचा उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारे सुद्धा तयार केली जाऊ लागली. तंत्रज्ञान सुधारले, शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले, अन्नाची विपुलता वाढली. त्यामुळे अश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागले. कशामुळं? तंत्रज्ञान सुधारलं, शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारलं, अन्नाची विपुलता वाढली आणि त्याच्यामुळं एका ठिकाणी ते जास्त वेळ राहू लागले. निसर्गत उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि यथावकाश शेतीचे तंत्र विकसित झाले. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले. शेतीच्या कामांचे स्वरूपच असे असते की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे क्रम प्राप्त असते. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहत नाही. त्याच्यातूनच स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. कशामुळे निर्माण झाल्या बरं? कारण शेतीच्या कामाचं स्वरूप असं असतं की शेतकऱ्यांना ती जिथं पिकाऊ जमीन असेल तिथं जास्त दिवस राहावं लागतं आणि अन्न मिळवण्यासाठी इकडे तिकडे फिरायची गरज भासत नाही आणि त्याच्यातून गाव वसाहती निर्माण झाल्या. नवाश्मयुगाचा उदय झाला. या स्थित्यांतराला दीर्घ कालावधी लागला. असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्मयुगामध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थित्यांतरासाठी गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वाने नवाश्मयुगीन क्रांती असा शब्द प्रयोग केला. हे महत्त्वाचं आहे. हा कोणत्या देशातला आहे? ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ गॉर्डन चाइल्ड. इथं काय दिलंय? पॅलेस्टाईन मधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको या शहराला खूप प्राचीन इतिहास आहे. इसवी सनापूर्वी 9000 सुमाराशी गाव वसाहत प्रथम वसली. ती नवाश्मयुगात उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतीपैकी एक आहे. इसवी सनापूर्वी 8000 सुमारास तेथील सामाजिक संघटनांची सुरुवात झाली. तत्कालीन नवाश्मयुगीन वसाहतीच्या भोवती एक संरक्षक भिंत बांधलेली होती. एवढेच नव्हे तर काही काळाने त्या भिंतीला भरभक्कम बुरुजही बांधला होता. हा संघटित समाजाचा पुरावा आहे. लागवडीची सुरुवात जेरिको आणि जेरिकोच्या आसपासच्या प्रदेशात पहिली गाव वसाहत वसवण्याच्या काही शतके आधीच झाली होती याचा पुरावा पुढे आला आहे. जेरिकोजवळच्या गिलगॅल या गावातील प्राचीन स्थळाच्या उत्खननात एका जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या संख्येने सापडले. अंजीर शास्त्रज्ञांनी त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार गिलगॉल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडाच्या छाटलेल्या फांद्यांची कलमे करून त्यांची लागवड केली. नियोजनपूर्वक लागवडीचा हा सर्वप्रथम प्रयत्न होता. पुढचा मुद्दा बघू आपण. भारतातील आद्य शेतकरी, पहिले शेतकरी भारतातले.
पूर्णतः नवीन धरतीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुग हे नाव मिळाले. नवाश्मयुगाचे वैशिष्ट्य समजली जाणारी हत्यारे म्हणजे घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. या पात्यांना लाकडाचा दांडा बसून त्याची अवजारे बनविली जात. ही अवजारे तोडण्यासाठी ही अवजारे झाडे तोडण्यासाठी लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात. स्थिर गाव वसाहती वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे आवश्यक होते. त्यामुळे ही नवीन धरतीची अवजारे उपयोगी ठरत होती. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000 सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्या? मेहरगड. हे आपण बघितलंय. बार्ली आणि गव्हाचे पीक हे येथील लोक घेत. कोणते पीक घ्यायचे? बार्ली आणि गहू. याच सुमारास गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात असलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत होती. तिचे अवशेष जिथे सापडल्या त्या स्थळाचे नाव आहे लहुरा देवी. हे स्थळ उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात आहे. तेथील शेतकरी भात शेती करायचे. आता महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहांमध्ये शैलाश्रयांच्या रॉक शेल्टर्समध्ये राहायचा, नद्यांच्या काठावर आवरायचा, गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रे बनवायचा. परंतु महाराष्ट्रात पूर्णत नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. पुढचा मुद्दा, स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन. विविध गणितीय आणि संख्याशास्त्रीय प्रतिकृतींच्या आधारे अशा प्राचीन गाव वसाहतींच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न संशोधकांनी केले आहेत. बरेच प्रयत्न केले. त्या आधारे असे दिसते की मध्याश्मयुगीन भटक्या निमभटक्या लोकांचे स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला एका समूहात किमान 25 ते 40 लोक असणे आवश्यक होते. किती? 25 ते 40 लोक. कशात? एका समूहात. नित्यनियमाने लागवड करायला लागण्यासाठी ती संख्या साधारणतः 50 वाढणे आवश्यक होते. एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेले जीवन अवलंबण्यासाठी त्या गाव वसाहतीची लोकसंख्या किमान 100 असायला हवी. पुढं, नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतींचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते. जसं आपल्याकडे छोट्या वस्त्या असतात तसं कायमस्वरूपी घरे बहुतेक दा गोल झोपड्या हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्याचबरोबर राहत्या घराशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती असलेल्या काही सामायिक जागा या धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवण्यासाठी वापरल्या जात असाव्यात. त्या आधारे गाव वसाहतीच्या अन्न उत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहाराचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी प्रस्थापित झाली असावी असे दिसते. परंतु त्याच वेळेस वैयक्तिक घर कुटुंबाच्या सीमा जमिनीवरील मालकी हक्क प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्नोत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधांची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या. प्रत्येक घरातल्या उत्पादनविषयक खास कौशल्याचे
कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात नवाश्मयुगातच झाली असे मानले जाते. कोणते उत्पादनविषयक जे कौशल्य त्याची पुढील पिढीला प्रशिक्षण देणे याची सुरुवात कधी झाली? नवाश्मयुगात. म्हणजेच अधिकारांच्या उत्तरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसा कल्पनेची सुरुवात ही नवाश्मयुगात झाली असे म्हणता. जपानमधला जो जामून संस्कृतीमधील मातीची भांडी बनवण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली होती. हा अपवाद वगळता नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली अशी सर्वसाधारणपणे मानले जाते किंवा दिसते. घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्याराप्रमाणेच मातीची भांडी घडवणे हे नवाश्मयुगातील एक अनिवार्य लक्षण मानले जाते. ही मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरली जात. कशाची भांडी? मातीची भांडी. सुरुवातीची मातीची भांडी हाताने घडवलेली असत. हळूहळू ही भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. ही भांडी एकरंगी, पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेली असत. त्यावर कोरून किंवा ठसे उमटवून किंवा चिखलाच्या पट्ट्या चिकटवून नक्षीकाम केलेले असे. हळूहळू भांड्यावर रंगीत काम काढायला सुरुवात झाली. अशा प्रकारे नवाश्मयुगाच्या मध्यावर मातीची भांडे बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. ही भांडी बनवण्यासाठी खालील गोष्टीचे ज्ञान आवश्यक असते. चिकन मातीचा स्रोत माहीत असणे, ती वाहून आणण्याची तजवीज करणे, माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे, भांड्याला हवा असलेला आकार देणे, भांडे सुशोभित करणे, योग्य तापमानाला भाजणे. किती तापमान पाहिजे? ते 850 ते 900 सेल्सिअस. या सर्व गोष्टीचे ज्ञान असलेल्या कुशल कारागिरांचा वर्ग नवाश्मयुगामध्ये तयार झाला होता. मातीच्या भांड्याच्या घडणीच्या आधारे ती ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळाचा सांस्कृतिक इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृतीशी असलेला संपर्क अशा अनेक गोष्टी संबंधीची माहिती जाणून घेता येते. नवाश्मयुगामध्ये मातीच्या भांड्याप्रमाणेच इतर काही विशेष कौशल्यावर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयास आले. हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग, यामध्ये विविध प्रकारचे मणी बनवण्याचे तंत्र नवाश्मयुगात कारागिरांनी सुरुवातीपासूनच अवगत केल्याचे दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या गारगुटीच्या खड्यांचे तसेच शंखांचे मणी बनवले जात. नवाश्मयुगीन स्थळामध्ये मणी ते बनवत असताना वाया गेलेल्या दगडांचे तुकडे किंवा सदोष असल्यामुळे टाकून दिलेले अर्धवट मणी आणि मणीकाराने वापरलेली हत्यारे मिळतात. मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीत पुढील टप्पे असतात. पहिला टप्पा आहे मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहीत असणे. दुसरा, तेथून तो कच्चा माल मिळविणे, तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे. ओबडधोबड दगडापासून किंवा शंखाच्या गाभ्यापासून गुळगुळीत नियमित आकाराचे मणी घडवणे. या सर्व टप्प्याचे ज्ञान कारागिराला असणे आवश्यक असते. थोडक्यात, शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी, मणी यासारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीत अनेक प्रक्रिया आणि कामाचे विविध टप्पे यांचा समावेश असतो. त्यामुळे कामाची विभागणी होणे आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्य अवगत असणे अपरिहार्य असते. त्यातून समाजामध्ये विविध कौशल्यावर आधारित असे कारागिरांचे वर्ग निर्माण होतात. हे काय दिली अधिकची माहिती? भारतातील आणखीन काही पुराश्मयुगीन स्थळे. भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश. पहिल्या टप्प्यात इसवी सनापूर्वी सुमारे 7000 ते 6000 मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात इसवी सनापूर्वी सुमारे 6000 ते 4500 मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती. जम्मू काश्मीरमधील बुरझोम आणि गुफक्राल येथे इसवी सनापूर्वी 2500 सुमारास अश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील चोपनी, मांडू,
कोळढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी 6000 सुमारास नवाश्मिगिन गाव वसाहतीची सुरुवात झाली. बिहारचं काय? बिहार येथील चिरांड सेनुवार यासारखी स्थळे येथे इसवी सनापूर्वी 2000 सुमारास नवाश्मिगिन गाव वसाहतींची सुरुवात झाली. ईशान्य भारतामध्ये काय परिस्थिती होती? आसाममधील दावोजाली हडिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मियुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला. तेथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनापूर्वी 2700 सुमारास झाली. येथे मिळालेली नवाश्मियुगीन हत्यारे चीनमधील नवाश्मियुगीन हत्यारांशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत. आणि दक्षिण भारतामध्ये काय होतं? कर्नाटकातील संगनकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेकलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनीकोंडा, तामिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे 4th ते 3rd शतकात नवाश्मयुगाची सुरुवात झाली. हे काय होते? भारतातील महत्त्वाची नवाश्मयुगीन स्थळे. आता बघूया आपण व्यापार आणि दळणवळण. मध्याश्मयुगातील भटके निमभटके जनसमूह एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत. चाकाचा शोध अजून लागला नव्हता, म्हणजेच दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने आणीसाठी होऊ लागला. नवाश्मयुगीन कुऱ्हाडी, तासण्या, छिन्न्या यासारख्या हत्यारांच्या आधारे माणसाला हाडे झाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूडकाम या गोष्टी अवगत झाल्या होत्या. सुरुवातीची चाके लाकडाच्या अखंड ओंडक्यापासून बनवलेली असावीत, कारण ओंडक्यावर छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात, त्यांना सहजपणे गती देता येते. चाकाचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आत्तापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. चाकाचा शोध लागल्यावर नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रज्ञानामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य झाले. चाकाचा शोध लागल्यामुळं आवश्यक त्या कच्च्या मालाचे स्रोत स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर तो कच्चा माल दूरवरून आणणे, स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना इतरत्र मागणी असेल तर तो तिथे पाठवणे, या गोष्टी अधिक सोप्या रीतीने आणि वेगाने करणे शक्य झाले. यातून व्यापार आणि दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. सहज जाता जाता बघा, नवाश्मयुगीन लाकडाचे चाक असे दिसत असावे. इथे दिलेल्या चित्रातील चाकाचा काळ माहीत नाही, फक्त ओंडका कापून तयार केलेल्या चाकाची कल्पना येण्यासाठी हे दिले आहे. पुढचा मुद्दा आहे शेवटचा मुद्दा, नागरीकरणाची सुरुवात. हिरगाव वसाहतीमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाश्मयुगातील समाजामध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन यांच्याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्यांच्या संदर्भात आपण केलेला आहे. गाव वसाहतींचा विस्तार होत गेला, त्याच्याबरोबरीने सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा या गोष्टीबद्दल जागृती निर्माण होऊन भोवथालच्या परिसरावर हक्काची भावना निर्माण झाली. त्या परिसरातील सामायिक साधनसंपत्ती, पाण्याचे स्रोत, त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचे, व्यापारांचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे संकेत आणि त्यासंबंधीचे नियम तयार होत गेले. धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्त्व येत गेले. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाल्या. लिपी म्हणजे भाषा, लिपी लिहायची. शासन व्यवस्था निर्माण झाली. प्रशासन व्यवस्था, शासन ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्रे विकसित झाली तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि गाव वसाहतींचे परिघ विस्तारून
नगरे विकसित झाली। अशा रीतीने नवाश्म युगातील नागरीकरणाची सुरुवात झाली। आता याच्यानंतर आपण भारतातले जे नगर आहेत, आद्य नगर, सुरुवातीचे नगर, त्यांची आपण माहिती घेणार आहोत। आता इथं स्वाध्याय बघूया। सांगा, येलो रिव्हर हे टॅडॅश या चिनी नदीचे भाषांतर आहे। कोणती? होयांग हो, बरोबर। नवाश्मेगुन क्रांती असा शब्द प्रयोग या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केला आहे। कोणता? गॉर्डन चाइल्ड, बरोबर। गिलगॉल येथील नवाश्मेगिन टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती। कोणती? अंजिराच्या, दिसतंय का, अंजिराच्या। पुढं, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्याच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे। कोणतं? इनामगाव। कोणतं? इनामगाव, बरोबर। आता इथं चुकीची दोडी दुरुस्त करून लिहा। टायग्रीस युक्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया, हे बरोबर जोडी आहे। नाईल नदीचे खोरे इराण, नाही इजिप्त। होयांगहो नदीचे खोरे, हे बरोबर आहे। सिंधू नदीचे खोरे, हे बरोबर आहे। आता हा जो प्रश्न तुम्ही सोडवा, कोणता? पुढील घटना कालानुक्रमे लिहा। पहिल्यांदा काय झालं, दुसऱ्यांदा काय झालं, तिसऱ्यांदा काय झालं, हे आणि कमेंट करा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालील कल्पना संकल्पना चित्र पूर्ण करा। हे सुद्धा तुम्ही आपण बघितलंय, मनी बनवण्याचे कार्यपद्धती आणि टप्पे, जर टप्पे दिलेले वरती ते इथं तीन ठिकाणी व्यवस्थित लिहून काढा। गटात न बसणारा शब्द लिहा। प्राचीन संस्कृती असणारे देश इजिप्त, बरोबर। चीन, बरोबर। भारत, बरोबर। इंग्लंड हा गटात बसत नाही, इथली काही प्राचीन संस्कृती नाही। पुढं, इथं पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। मेसोपोटेमियामध्ये नवाश्मिगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला, ते सकारण सांगायचं। होयांगो नदीला चिनी संस्कृती जन्मदात्री मानले जाते। नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनवणी ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती। याचे उत्तर तुम्ही लिहू शकता अशी मला खात्री आहे। तुमचं मत नोंदवायचं आणि परत काय दिलेलं आहे, घटनाक्रम झाला। पाठ्यपुस्तकातील 2 वरील नकाशा पाहून खाली प्रश्नांची उत्तरे लिहा, टिप्पा लिहा, खाली प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आणि आपल्यासाठी उपक्रम आहे। धन्यवाद।